शिक्षणातून सामाजिक एकता हा विषय अतिशय गंभीर आहे आणि या गंभीर विषयाचं चिंतन करत असताना मला थोडा अभ्यास केला पाहिजे म्हणून मी काही पुस्तकांचा धांडोळा घ्यायला लागलो. असंच पुस्तक चाळत असताना एक पुस्तक माझ्या हाताला लागलं आणि मी त्यावर थोडंसं चिंतन करावं म्हणून मी आपल्याशी आज वार्तालाप करतोय. माझे सहकारी गुरुवर्य ॲडव्होकेट संजय वाखारे साहेब हे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिक्षणाची धुरा सांभाळत आहेत. अलीकडच्या काळात जर बारकाईने चिंतन करायचं झालं तर मी ओबामांबद्दल थोडंसं बोलू इच्छितो. नाही म्हटलं तरी माझ्या विचारांवर त्यांचा प्रचंड प्रभाव आहे. असा एक माणूस जगामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करतो आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशामध्ये सर्व संपन्न अशा देशामध्ये 2008 साली म्हणजे बरोबर 8 वर्ष कंप्लीट झाले पा, त्यावेळेच हा प्रसंग आहे. 2 वर्षापूर्वी मी हे पुस्तक वाचायला घेतलं आणि माझ्या लक्षात आलं की आपण अमेरिकेबद्दल बोलतो, ज्यावेळेस तुकोबा आपल्याकडे अभंग लिहित होते त्यावेळेस तिथे बेंजामिन फ्रँकलिन लोकशाहीची घटना लिहित होते. जगामध्ये अमेरिका हा आपल्यानंतरचा देश असला तरी लोकशाही स्वीकारणारा, लोकांनी लोकांसाठी लोकांनी चालवलेलं लोक राज्य म्हणून अब्राहम लिंकनची ख्याती जगाला माहीत आहे. माझ्या देशाकडे काही इतिहास कमी नाही. महात्मा गांधींनी सांगितलं मला शिक्षणाच्या प्रती कटिबद्ध राहिलं पाहिजे आणि ते मी शिक्षण देऊ इच्छितो ते माणसाचं चारित्र्य घडवणारं असलं पाहिजे. म्हणजे शिक्षणाच्या संकल्पना मोठमोठ्या लोकांनी काय मांडल्या कशा मांडले याचं जरी आपण बारकाईने चिंतन केलं तर माझ्या असं लक्षात येतं की शिक्षण ही माणसाला सर्वगुण संपन्न बनवणारी प्रणाली आहे. शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आज सामाजिक एकात्मतेचा असला पाहिजे या विषयावर आपल्याला बोलावं असं वाटतं. अरे बारा बलुतेदार पद्धत आपल्या महाराष्ट्रात आली, भारतात आली. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक वेगवेगळा व्यवसाय करायला लागले आणि मग मिळून सर्वजण जगायला लागली. सिंधू संस्कृतीमध्ये भारताचं रूपांतर त्यावेळेस नदीच्या काठी झालं आणि मग एक संस्कृती उदयास आली. या प्रकारे कोणी त्यावेळेस कुठल्या प्रकारची संरचना कोणी मांडली असेल मला माहीत नाही. पण एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी ठणकावून सांगू शकतो की या ठिकाणी या देशामध्ये लोकांना कुठल्याही प्रकारे कोणाशी भांडायला आवडत नाही, कुठल्याही जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायला आवडत नाही आणि कुठल्याही माणसाला त्याच्याकडे असणारं ज्ञान आपण घेतलं पाहिजे ही रुची असल्याशिवाय राहणार नाही हा माझा भारत आहे. विविध कलागुण संपन्न समाजामध्ये असणारी काही माणसं असतात, ज्ञान पूर्ण बाहेरून मिळू शकतं पण एक लक्षात ठेवा तुमच्यामध्ये तुमच्या आतून विजडम बाहेर येऊ शकतं आणि ते विजडम हे माणसाच्या आतली गोष्ट आहे. माणसाच्या माणूसपणाला माणसासारखं जगायला शिकवणारं शिक्षण म्हणजे शिक्षण आहे असं मी म्हणतो. यामध्ये आज शिक्षणातून सामाजिक एकता सांभाळायची वेळ या भारतावर आली. अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर समाजामध्ये जी तेढ निर्माण होतीये यासाठी आज विषय हा सह्याद्री वाहिनीने घेतला आणि यावर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी निमंत्रित केलं म्हणून मी वाहिनीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. साहेब या ठिकाणी आज बोलण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. सामाजिक एकता हा महत्त्वाचा विषय आहे. मी स्वतः 24 महापुरुषांचा जागर केल्यानंतर माझ्या असं कुठेही वाचनात नाही आलं, फक्त नम्रपणे त्या महापुरुषांनी सांगितलं जेवढे जेवढे धर्म जेवढ्या जेवढ्या जाती आहेत त्या श्रेष्ठच आहेत. परंतु मी माझ्या जातीबद्दल थोडंसं सांगू इच्छितो. अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंद गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं मी कोणाच्या धर्माला नाव ठेवण्यासाठी आलो नाही तर मी माझा धर्म कसा आहे हे समजून सांगण्यासाठी आपल्याकडे आलेलो आहे. अरे तुझ्या जातीमध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत त्या समाजापुढे आण, समाजाला सांग आणि ते शिक्षणातून आलं पाहिजे. मायनॉरिटीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं, कुणीही कोणाला नाव ठेवलं नाही पाहिजे आणि आज एक सर्व प्रणाली शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून या देशामध्ये शिक्षकांनी प्रमुख भूमिका बजावली पाहिजे. शिक्षकांना मला आवर्जून सांगायचं आहे, शिक्षक माझ्या मित्रात चालता चालता थांबू नकोस, निवडलेल्या मार्गावर तू मागे फिरू नकोस. समाज आपली करील उपेक्षा विचार मनात आणू नकोस. पैशासाठी जग धावते, मानासाठी रुसू नकोस. शेवटी मात्र लक्षात ठेव सत्ता संपत्ती सारे व्यर्थ, ज्ञानदाने व्रत आपले आहे त्यास महानार्थ, आहे त्यास महानार्थ, आहे त्यास महानार्थ. ही परंपरा आली कुठून? आपला देश काय असा साधा सुद्धा देश नाही. या देशाला इतिहास आहे परंतु मला खंत एका गोष्टीची वाटते की आत्ता सुद्धा अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेल्या समस्या मात्र आपणहून निर्माण केलेल्या आहेत. अरे किती मोठा इतिहास आहे माझ्या देशाला जर बारकाईने पाहिलं तर. एक लक्षात ठेवा, हिंदू संस्कृती असेल किंवा भारत देशाची संस्कृती ही जगातील जुनी संस्कृती म्हणून गणली जाते. मध्यंतरी मी एक पुस्तकामध्ये काही गोष्टींचा धांडोळा घेतला आणि माझ्या लक्षात आलं, मी सहज बारकाईने थोडंसं पाठीमागं पाहिलं. 1600 साली ईस्ट इंडिया कंपनी आपल्या भारतात आली आणि राज्य करायला लागली.
असं म्हटलं जातं, त्यावेळेस मन प्रचलित झाली की व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले का विचार करावा असं वाटला त्यांना। त्यावेळेस इंग्रजांनी ओळखलं इथे 650-700-800 राजे आहेत, जो तो आपापलं राज्य चालवतोय, परंतु एकमेकांबद्दल हेवे दावे आहेत, आणि हेवे दावे असणं, जात पात असणं, आणि जर भारताला लागलेली जर मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, जगामध्ये हिंदू धर्मासारखा धर्म नाही पर हिंदूसारखे अनादर लोक नाही, हे वाचनातून लक्षात आलं। आणि मग एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आली की आपल्याकडच्या या सर्व अखंड प्राय हिंदुस्थानावर राज्य इंग्रजांना करता आलं बिकॉज आपल्यामध्ये असणाऱ्या लोकांमध्ये जाती जातीमध्ये निर्माण झालेली तेढ। 1600 आणि आज चाललंय 2018, काळ किती वर्षाचा गेलाव फरक पडला नाही। त्यावेळेस लोकांनी त्रास दिलेला आहे, आजही तो त्रास तशाच प्रकारे आहे, काळ फक्त बदलत चाललाय। मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगायची, मग 1600 साली ईस्ट इंडिया कंपनीने राज्य करायला सुरुवात केली, आपल्याकडच्या सरदारांना, आपल्याकडच्या राजांना, आपल्याकडच्या गोड वेगवेगळ्या गोष्टींना त्यांनी वश केलं, आणि मग मात्र अचानक ज्यावेळेस म्हणतात ना अन्याय अतिशय प्रमाणात व्हायला लागतो त्यावेळेस न्याय येतो। आणि मग आपल्याकडे असणाऱ्या रूढी परंपरा, चांगल्या रूढींबद्दल मी बोलत नाही, नाण्याला दोन बाजू असतात, काही रूढी परंपरा नक्कीच चांगल्या आहेत, पण काही जर अनिच्छेने लोकांवर लादल्या जात असतील तर सतीची प्रथा। शिक्षणामध्ये क्रांती निर्माण झाली, राजाराम मोहन रायांनी अभ्यास केला, आपल्या स्वतःच्या भावाची बायको भावाच्या निधनानंतर तिला लाकडाने ढकलून तिला जेव्हा चितेमध्ये ढाकलं गेलं त्यावेळेस नगारा वाजवला गेला का, तिचा आवाज बाहेर येऊ नये, किंचाळ्या पण राजाराम मोहन रायांच्या डोक्यात राहिल्या। आणि मग त्यांनी इंग्रजांना भेटून सांगितलं की मला सतीची प्रथा बंद प्रतिवेळी काम केलं पाहिजे, इंग्रजांना ते चांगलं वाटलं, त्यांनी ती सतीची प्रथा बंद केली, शिक्षणाने प्रगती झाली। एक काळ असा होता या राष्ट्रामध्ये असंख्य लोक अडाणी होती, तुकाराम महाराजांच्या काळामध्ये त्यांचे अभंग, अशी कथा आहे की तुकारामांचे अभंग पाण्यातून इंद्रायत्या डोहातून वर आले, नाही, तुकोबांचे अभंग लोकांना मुखद्वत झाले, आणि मग ते कुणीतरी त्याचं नष्ट करायचा जरी प्रयत्न केला असेल तर लोकांच्या ते शब्दात होते, लोकांच्या ते विचारात होते। अरे हरिपाठाचा प्रसंग ऐका ना, ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगितली नेवाशेच्या प्रवरेच्या संगमावर किती लोक होते हो तिथे ऐकायला, पण शब्दाने शब्द वाढत गेला, लोकांचा हरिपाठ पाठ झाला, आणि मग एकदा हरीचा पाठ पाठ केल्यानंतर तो वाट दाखवल्याशिवाय राहणार नाही, याचं जातिवंत ज्वलंत आणि मृत्यूवंत उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वरीचं मुखद्वत केलेलं पारायण आहे। अनेक ज्ञानी माणसं अनेक पद्धतीने घडत गेली, पण त्यांनी घडवलेलं राज्य आणि समाज समाजाच्या प्रति उभा राहिला याचा मला तुम्हाला आम्हाला आदर आहे। ही गोष्ट कशामुळे घडली, शिक्षणामुळे ती गोष्ट घडलेली आहे। शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये अनेक गोष्टी करता येतात, अनेक गोष्टी बोलता येतात, शिकता शिकता माणूस घडत जातो, वाचाल तर वाचाल, मी अनेक वेळा बोललोय, शिकाल तरच टिकाल हा दुसरा आजचा मंत्र आहे, शिकाल तरच टिकाल हा दुसरा ठणकावून सांगायचा मंत्र आहे। शिक्षणाच्या गंगेमध्ये मी स्वतः डीएड बीएड एमएड आणि एज्युकेशनमध्ये पुढे शिक्षण घेत असताना माझ्या असं लक्षात आलं, एवढ्या सगळ्या डिग्र्या घेतल्यानंतर मला मूळ सापडलं, ते मूळ कशात आहे, ते मूळ माणसाच्या आचरणामध्ये बदल होण्यात आहे। स्वतःच्या जातीचा अभिमान जरूर बाळगा, पण त्याची जात वाईट आहे असं कधी म्हणू नका, काय मिळतो निर्माण करून तेढ, ही जर माणसा माणसामध्ये दुफळी निर्माण झाली तर त्याचा संहार होणार, आणि जिथे संहार येतो, जिथे अशा प्रकारचे वादंग निर्माण होतात, तिथे प्रगती थांबलेली असते। युद्धाच्या काळामध्ये झालेलं नुकसान आजही भरून निघू शकत नाही, मानसिक हानी तर होतेच, शारीरिक हानी तर होतेच, संपत्तीची तर होतेच, पण एक लक्षात ठेवा, अशा अनिष्ट परंपरामुळे राष्ट्र अनेक वर्ष मागे जातं। पण या गोष्टींमध्ये विचार करायचा झालं तर शिक्षण प्रणाली सुधारली पाहिजे। आज भारतामध्ये 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत, एवढा मोठा अखंड प्राय देश आहे। या ठिकाणी केरळमध्ये सर्वात जास्त आपण म्हणतो शिकलेली माणसं आहेत, मग महाराष्ट्रात कमी आहेत का, नाही, आपल्याकडे सुद्धा शिकलेली आणि सुसंस्कृत माणसं मोठ्या प्रमाणावर आहे, पण शिक्षण म्हणजे काय, 4 पुस्तकं शिकला म्हणजे शिकला का। आजही ग्रामीण भागात थोडं विनोदाच्या पद्धतीने सांगतो, एक म्हण आहे, शिकला तितका होकला, म्हणजे काय हो, मग त्याच्या शिक्षणाचा उपयोग नाही का, शिक्षणातून माणूस जर दरोडेखोर तयार होणार असेल, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ओबामा आणि ओसामा, मी मुद्दा म्हणून उदाहरण देतोय, ओसामाची बुद्धिमत्ता कमी नव्हती असण्याचं कारण नाही, पण अमेरिकेवर हल्ला करताना जेवढी त्याने ताकद लावली तेवढीच ताकद जर अमेरिकेच्या त्याच्या तिथल्या आणि त्याच्या सर्व राज्यातल्या लोकांना घडवण्यासाठी लावली असती तर कदाचित तो सक्सेसचा वेगळा पासवर्ड झाला असता। मला आता भारताबद्दल बोलायचं आहे, अखंड प्राय राज्यामध्ये मला एक गोष्ट या ठिकाणी जाणवली आणि तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर उभा आहे,
भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्यांच्या पत्नी गुरशन गौर यांच्यातलं पहिलं स्टेटस डिनर ओबामा आणि मिशेल ओबामांनी घेतलं. बलाढ्य अमेरिकेची सूत्र आपल्याकडे आल्यानंतर भारताला एवढा सन्मान द्यावा असं ओबामांना का वाटलं? व्हाईट हाऊसच्या त्या हिरवळीवर झालेल्या ऐतिहासिक सोहळ्याचं मी स्वतः टी व्हीवर ते सगळं प्रकारे पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जगात एवढे देश असताना, एवढं मोठं राष्ट्र असताना भारताला एवढा सन्मान का, भारतालाच का बोलवलं असेल बरं असा मी थोडा विचार करायला लागलो. मग भारताचा आकार, बाजारपेठ, सॉफ्टवेअर आणि स्मार्टनेस, भूराजकीय स्थान अशी बरीच कारणं देता येतील. पण खरं कारण एकच आहे. आजही मी एक गोष्ट ठणकावून सांगू इच्छितो. एक लक्षात घ्या, आज भारत देश हा फक्त देश नाही, ही एक संस्कृती आहे, हा एक विचार आहे. जगामध्ये अनेक देश आर्थिक अडचणीत असताना आपला देश कणखरपणे उभा आहे, याच्यामागे एक कारण आहे, ती भारतीयांच्या वृत्तीत आहे. आपल्याकडे परंपरा आहे पहा, शिक्षण मुलांनी घेतलं, मुलीने घेतलं, आपल्या कुटुंबापर्यंत ते जातं. आजही हिंदू संस्कृतीमध्ये मी कायद्याचा अभ्यास करत असताना हिंदू कोड बिल आणि अनेक घटना मी जेव्हा पाहिल्या तेव्हा मला परवाच आवड सरांशी चर्चा करताना लक्षात आलं की सर सांगत होते की आपल्याकडे काही ट्रॅडिशनल पद्धतीने संस्कृती आलेली आहे, तिचं पुढे कायद्यात रूपांतर झालेलं आहे आणि जो कायदा बनवला गेलेला आहे त्याच्यावर त्या संस्कृतीचा प्रचंड पडगा आहे पा. म्हणजे याचा अर्थ काय हो? याचा अर्थ एकच, सर्व समावेशकता आणि सर्व धर्म समभाव, धर्मनिरपेक्षता. आणि याच्याही पुढे जाऊन मला आज एक ठिकाणी सांगायचं आहे, कित्येक संकट आपल्यावर आली, भारतीय लोकशाहीने ती परतून लावली. याच लोकशाहीमध्ये त्यांनी कधीही सर्व समावेशकता म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मता या गोष्टीवर कधीही तडजोड केली नाही. आणि याचं जातिवंत, ज्वलंत आणि मृत्यूवंत उदाहरण जर द्यायचं झालं तर मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं, हजारो पक्ष या राष्ट्रामध्ये आहेत. भारत देशामध्ये अनेक लोकशाहीमध्ये पक्ष आहेत जे स्वतः निवडणुकीमध्ये उभे राहतात. लोकांना पक्ष निवडणुकीपुरता महत्त्वाचा वाटतो, पण एक लक्षात ठेवा, कुठल्याही पक्षाला आजपर्यंत घटनेचा कधी अपमान केला नाही किंवा अवमान केला नाही. म्हणजे आपल्या देशामध्ये घटना सर्वोत्तम आहे कारण ती सर्वसमावेशक आहे आणि सर्वसमावेशक असलेली घटना आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे. म्हणजे याचा अर्थ काय? अखंड भारत एकत्र राहण्याचं उत्तम आणि अत्युत्तम लोकशाही टिकवण्याचं कारण एक लक्षात घ्या, तुकाराम बाबा म्हणजे तुकाराम महाराज आपल्याकडे ज्यावेळेस अभंग लिहित होती त्याच काळामध्ये अमेरिकेमध्ये कोण, बेंजामिन फ्रँकलिन लोकशाहीची घटना लिहित होते. 450 वर्षापूर्वीचा काळ सांगतोय मी तुम्हाला. आणि मग हा प्रसंग या ठिकाणी का घ्यायचा? चिंतनातून लोकशाही, लोकांनी लोकांसाठी लोकांनी चालवलेलं लोकराज्य म्हणजे लोकशाही, अब्राहम लिंकनचे चार शब्द सहज आले नाही. अखंड चिंतन, अभ्यास आणि त्यांच्यावर केलेलं मनन, नंतर त्यांचे आलेले विचार हे जगाने स्वीकारले. मी भारताबद्दल एक सांगू शकतो, विविध जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात ही आपली लोकशाही आहे. हे आपलं यश आहे आणि याचं सर्वांचं फलित हे भारतीयांच्या रक्तात आहे. आज आपला भारत देश हा जगात सर्वात महत्वाचा देश का होतो याचा थोडासा अभ्यास केला पाहिजे, थोडं मागं गेलं पाहिजे. वर्तमानातल्या अनेक घटनांकडे आपण पोटतिडकीने रिॲक्ट होतो, पण काही संदर्भही म्हणजे लक्षात घ्या, समजायला हवेत की नाही. इतिहास असा शांतपणे समजून घेतला ना, मग आपल्याला कळतो की सामाजिक एकता म्हणजे काय. या ठिकाणी भारत आणि अमेरिका या संबंधाचा मूळ शीतयुद्धात दडलं होतं. आणि मग याचा सर्वांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की हे शीतयुद्ध कशासाठी होतं. रशिया आणि अमेरिकेला प्रश्न पडला होता की आता जगामध्ये महासत्ता कोण व्हायचं, म्हणजे त्यांचा प्रश्न हा एक नंबरसाठी होता, पण त्यासाठी ते संपूर्ण जगाला भरडत होते, आपल्या पाठीमागे येण्यासाठी परावृत्त करत होते. पण भारत एक स्वतंत्र देश आहे, आजही आहे, तेव्हाही होता आणि इथून पुढेही राहील, याचं मूळ भारतीयांच्या मानसिकतेमध्ये आहे. आपल्याकडे त्या काळी माणसामध्ये जी स्वाभिमानाची दृष्टी होती, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श यामध्ये आपल्याला घ्यावा लागेल. महाराजांनी जे सांगितलं, छोटंसं राज्य पण चांगल्या पद्धतीने चालवलं, घडवलं आणि महाराजांनंतर अनेक वर्षे ते राज्य टिकलं, यामध्ये सर्वात महत्त्वाची मूस असते ती आपण आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये कसे बदल केले पाहिजे यावर आहे. राष्ट्र उभं करत असताना, समाज उभा करत असताना, राष्ट्रातली माणसं उभं करत असताना शिक्षणाच्या माध्यमातून आज सार्वत्रीकरण झालं आहे.
1991 पीव्ही नरसिंहराव डॉक्टर मनमोहन सिंगांनी खऱ्या अर्थाने जागतिकीकरण जगासाठी अगदी स्पर्धेमध्ये भारताला त्यांनी सन्मानाचं स्थान मिळवून दिलं आणि मग तिथून पुढे भारताची आर्थिक नीती बदलली. कोणीही भारतामध्ये येऊन व्यापार करण्यासाठी तयार झालं आणि मग भारत हा विकसनशील देश आता खऱ्या अर्थाने प्रगती करू लागला आणि विकसित देशाकडे वाटचाल आजही करतो आहे. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, जर आपण जातपात आणि वेगवेगळ्या जातीधर्मामध्ये तेढ निर्माण केली नाही, तेढ निर्माण कोण करत आहे? नीट बारकाईने बघा, 24 महापुरुषांचा जागर केल्यानंतर माझे असं लक्षात आलं की कुठल्याही महापुरुषाने कुठल्या जातीला नाव ठेवलं नाही, कुठल्या धर्माला नाव ठेवलं नाही. चोखामेळ्यांचं वाक्य मला या ठिकाणी रम्य स्मरण होतं, ते सांगतो पहा. ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुलला वरली या रंगा, चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा. आणि अशा उक्तीप्रमाणे संतांनी सुद्धा सांगितलं. म्हणजे आज सर्व जाती धर्माच्या लोकांनी पांडुरंगाची पूजा केली, विठ्ठलाची पूजा केली, अनेक महापुरुषांनी या हिंदवी राष्ट्राची खऱ्या अर्थाने मनापासून सेवा केली. मग कोणी संत असेल, कोणी राजकारणी असतील, कोणी समाजकारणी असतील, कोणी धुरंधर असतील, या सर्वांच्या रूपामध्ये कोणी कुठल्या जातीचा आहे म्हणून पाहिलं नाही, तर तो हिंदुस्थानी आहे, तो भारतीय आहे म्हणून पाहिलं गेलं. मग त्यांना कोणी जाती धर्माबद्दल एवढी तेढ निर्माण करावीशी वाटली नाही, पण त्यांना आता वाटून घेणाऱ्या अनुयायांनी मात्र स्वतःच्या फायद्यासाठी, आपल्याकडे विकासाचा कुठला मुद्दा नाही, आपण कुठला राष्ट्राचा विकास करू शकत नाही, हे ज्या ज्या राजकीय पुढाऱ्यांच्या लक्षात आलं. पूर्वी तत्वावर पक्ष चालायचे, आता तत्व नामशेष झालेले आहेत. कुणी अभद्रविद्या करून फक्त सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग या लोकांनी जाती जातीमध्ये तेढ निर्माण केली आणि मग 1952 साली जेवढी राष्ट्रीय एकात्मता होती ती आज 2018 राहिली नाही, हे वाक्य मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. कारण त्यावेळेस तत्वाचं राजकारण होतं, त्यावेळेस समाजासाठी माणसं राष्ट्रासाठी आपलं पक्ष घेऊन तत्व मांडून लोकांसमोर जात होती. अमेरिकेसारख्यामध्ये आपल्या भारतामध्ये फरक आहे, तिथे एक ओबामांचं भाषण संपूर्ण जग ऐकतं, पूर्ण भारत ऐकतो, पूर्ण अमेरिका ऐकते आणि अमेरिकेतले लोक मतदान करतात, सरकार येतं. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे आज पाहिलं तर 550 लोकसभेच्या जागा आहेत. या लोकसभेच्या जागांमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगवेगळी विचारसरणी आहे, अनेक जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी आहेत. आणि मग कोणता पुढारी त्या ठिकाणी आपल्या जातीमध्ये ते निर्माण करतो आणि मग त्या पद्धतीने लोक वाहवत जातात, एक लक्षात घ्या. थोडंसं मी लहान तोंडी मोठा घास घेऊन पण ठामपणे तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने आपल्या देशाला महासत्ता करायचं असेल तर माणसांनी निर्माण केलेला जो माणूस घाण्यापणा आहे, जो जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारे पक्ष आहेत, त्यांना बाजूला सारा आणि मग या उज्ज्वल भारताचं भविष्य पाहणाऱ्या अशा चांगल्या आणि निर्मळ माणसांना निवडून द्या. ज्यावेळेस स्पर्धा सुरू होईल, तो चांगला की मी चांगला, मग पहा लोक चांगल्यासाठी स्पर्धा करतील आणि मग आपलं राष्ट्र उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. पण हा पक्ष मोठा की हा पक्ष मोठा, ही जात मोठी की ती जात मोठी, हा धर्म मोठा की तो धर्म मोठा, त्याचे अनुयाय जास्त की माझे अनुयाय जास्त, हे जेव्हा जेव्हा या राष्ट्रात घडत राहील, बाबांनो माझी विनंती आहे तुम्हाला, कधीच आपलं राष्ट्र उन्नत होणार नाही. मग जाती जातीमध्ये दंगली पेटवल्या जातील आणि त्या दंगलीचा फायदा नक्कीच समाज काही कंटक घेतील. म्हणून मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय, राष्ट्रीय एकात्मतेतून शिक्षण आलं असेल तर शिक्षण हे सर्वांसाठी चांगलं आहे. जसं रक्ताला रंग नसतो, सर्वांचं रक्त लालच असतं, तशा प्रकारे माणसामध्ये कुठल्याही प्रकारची माणुसकी. आज मला कुठल्याही एका माणसाबद्दल बोलायचं नाही, पण एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगायची की हे निर्माण करणारे, कलह निर्माण करणारे कोणी बाहेरचे नसून आपले आहेत. मला आठवतंय चंद्रशेखरांनी भाषण केलं होतं लोकसभेमध्ये की अशा प्रकारे जर देश चालला तर कदाचित संसद चालू शकेल, पण देश चालणार नाही. याचा अर्थ काय? थोडंसं चिंतन केल्यानंतर याचं सर्वांचं मूळ महात्मा गांधींच्या विचारात आढळतं. पा त्यांनी सांगितलं होतं, द्वेषाने द्वेषाचं राजकारण केलं तर द्वेषच निर्माण होईल, पण प्रेमाने प्रेमाने प्रेमाचं राजकारण केलं तर खऱ्या अर्थाने सहानुभूती निर्माण होईल, आपलेपणा निर्माण होईल आणि मग आपल्या भावाबद्दल आपल्याला प्रेम वाटेल. म्हणून जय जवान जय किसान आणि हिंदी चिनी भाई भाई हा नारा आपण ऐकलेला आहे. आजही आपण रशियामध्ये मैत्रीची भावना निर्माण करतो, अमेरिकासुद्धा आता आपला रोख बदलून भारताकडे सन्मानाने पाहायला लागलेला आहे. या गोष्टींमध्ये भारताने केलेली प्रगती आहे. असंख्य अडचणींना सामोरं करत जाताना आपण पुन्हा एकदा उभे आहोत. आपण अनेक अडचणींना सामोरं जात असताना आपण पुन्हा दमदारपणाने पावलं टाकत आहोत आणि आज विकसनशील देशाकडे आपण वाटचाल करून विकसित देशाचं आपल्याला स्वप्न आपण पाहत आहोत. यामध्ये मला APJ अब्दुल कलामांचं वाक्य आठवत आहे, ते म्हणले 2020 भारत महासत्ता होईल. मला माहीत नाही सर, पण एक गोष्ट मी आज तुम्हाला या ठिकाणी ठणकावून सांगतो, या राष्ट्राला या देशाला या समाजाला जर खऱ्या अर्थाने पुढे न्यायचं असेल तर जातीमध्ये एकता निर्माण झाली पाहिजे. मला थोडं अध्यात्माकडे वळावं असं वाटतंय. अलीकडच्या काळामध्ये नुकतेच 15 ऑक्टोबर 2018 साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण झाली. बाबांनी त्या काळात सांगितलं 100 वर्षापूर्वी सबका मालिक एक आहे आणि पुढे जाऊन त्यांनी सांगितलं श्रद्धा आणि सबुरी. हे दोन वचनं जर मनाचे आपण कोपऱ्यामध्ये कुठंतरी अगदी कायमस्वरूपी जर कोरून ठेवले ना तर कुठल्याच जातीत दंगल होणार नाही. कोणी केली दंगल?
भारतीय लोकांना दंगल नको आहे. अहो मुंबईमध्ये आज बॉम्बस्फोट होतो आणि दुसऱ्या दिवशी मुंबई सकाळी कामाला लागते, म्हणजे कोणामध्ये तेढ आहे? कॉस्मोपॉलिटन राज्यांमध्ये, देशांमध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये, सोसायट्यांमध्ये आज हजारो प्रकारचे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. भारतीय लोकांना कधीही कुठल्याही प्रकारचा संहार पसंत नाही. पा सुख, शांती, समाधान, आणि हे खूप 2500 वर्षापूर्वी माझ्या देशात बुद्धाने सांगितलं की अपदीप भव. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचा स्वतःचा विचारांना पकडून आपण आपल्या आयुष्याला, आपल्या राष्ट्राला, आपल्या समाजाला उभं करावं. म्हणजे आपले विचार कशाचे आहेत? आपले विचार नक्कीच निर्मळते आहेत. या ठिकाणी मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, निर्मळ विचार ठेवा, सद्भावना ठेवा, आणि सामाजिक एकता जर खऱ्या अर्थाने निर्माण करायची असेल तर शिक्षणाच्या प्रणालीपासून त्याची सुरुवात करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.